नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. कर्जत मधून 2 गावठी पिस्तूल व 4 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. यशबीर नरेश चव्हाण असे आरोपीचे नाव असून तो कर्जत भिसेगाव येथील रहिवासी आहे. एक इसम गावठी पिस्तूल विकण्यासाठी कर्जत चारफाटा येथे येणार असल्याचे समजताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी राजेश पाटील यांनी पथकासह सापळा रचला. यावेळी यशबीर नरेश चव्हाण हा संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे 2 गावठी पिस्तूल 4 जिवंत काडतूस असा 57,000 किमतीचा मुद्देमाल सापडला. नाशिक येथील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल येथे दिनांक 1-3 डिसेंबर रोजी 23वी राज्यस्तरीय सिकाई मार्शल आर्ट अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत अलिबागच्या 14 खेळाडूंनी रायगडचे नेतृत्व करीत स्पर्धेत 10 सुवर्ण पदक, 10 रौप्य पदक, 3 कांस्य पदक अशी नेत्रदीपक कामगिरी केली. सर्व सुवर्ण पदक विजेत्याची निवड जम्मू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघासाठी झाली आहे. तसेच अलिबागचे प्रियंका गुंजाळ, शुभम नखाते, वेदांत सुर्वे व माही खमीस यांची निवड राज्यस्तरीय पंच म्हणून करण्यात आली आहे. पनवेल तालुक्यातील जैन मंदिराजवळ MM ज्वेलर्सच्या दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या 2 अनोळखी इसमांनी सोने व्यापारी मुस्तकीम नुरुल तरफदार वय वर्ष 51 याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दुकानातील सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकान मालकाने आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या लोकांनी चोराचा पाठला केला, त्यामुळे आरोपींनी दागिन्यांचा बॉक्स दुकानाबाहेर टाकून पळ काढला. या घटनेची नोंद पनवेल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तरुण भारत या वृत्तपत्राची सिंधुदुर्ग आवृत्ती 39व्या वर्षात पदार्पण करत असून 39व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत तरुण भारततर्फे सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, पर्यटन, प्रशासकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात आले. या सोहळ्यात राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व तरुण भारत समूहाचे संपादक किरण ठाकूर यांच्या उपस्थितीत प्रज्वल कुलकर्णी, बबन परब, राजश्री सामंत, ॲडव्होकेट विक्रम भांगले, मोहन होडावडेकर, प्रसाद गावडे, अंकिता वालावलकर, दत्तात्रय देसाई, रुपाली पाटील, मेघल डिसूजा आणि अटल प्रतिष्ठान यांना गौरवण्यात आले. कर्जत रिसॉर्ट मालक भूमिपुत्र संघटना यांच्या सहाय्याने कर्जत येथील पेज नदीवर रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवता येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील यांनी या योजनेचा शुभारंभ करत सर्व सदस्यांसह रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेतला. स्थानिक तरुणांनी पर्यटन व्यवसायात प्रगती व तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांना उत्तम प्रतीचे जेवण मिळावे व आपल्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी सर्व सुविधा आपल्या रिसॉर्टवर उपलब्ध करून देण्याचा येथील तरुणाई सातत्याने प्रयत्न करीत आहे. येथे आलेल्या पर्यटकांची उत्तम सोय करण्याचा प्रयत्न कर्जत तालुक्यातील भूमिपुत्र करीत आहेत. खोपोली पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये मिळगाव ठाकूरवाडी परिसरातील कच्च्या रस्त्यालगत एका अनोळखी महिलेचे प्रेस सापडले असून डोक्यात दगड घालून अज्ञात आरोपीने तिची हत्या केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. त्या ठिकाणी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी प्रेत पाहिल्यानंतर ही बाब पोलिसांना कळवण्यात आली. या मृत महिलेचे अंदाजे वय 55-60 वर्षे असून अंगात लाल रंगाचे स्वेटर व लाल रंगाची साडी आहे. या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास खोपोली पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी केले आहे. कर्जतकडून विश्वनगर येथील बायबल कॉलेजला जाणाऱ्या तरुणींची गाडी व टेस्ट ड्राईव्हसाठी घेऊन गेलेल्या मोटर गॅरेज मेकॅनिकच्या वाहनाचा भीषण अपघात पळसदरी रोडवरील नागुर्ले फाटा बस स्टॉप जवळ झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की एक वाहन पलटी झाल्याचे समजते. दरम्यान या अपघातात बायबल कॉलेजच्या 7 तरुणी जखमी झाल्या असून त्यांच्यावर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. यावेळी कर्जत येथील रिक्षा चालक वैभव इंदुलकर यांनी दोन्ही वाहनात अडकलेल्यांना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले व कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रोहामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले असून त्याची दखल रोहा पोलीस स्टेशनने घेतली आहे. रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालकांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे सांगण्यात आले. कोणी दारू पिऊन गाडी चालवल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश प्रमोद बाबर यांनी दिले आहेत. रोहा पोलीस स्टेशन हद्दीत रस्ता रुंदीकरण व दुरुस्ती झाल्याने वाहन चालक सुसाट वेगाने वाहन चालवत आहेत, त्यामुळे अपघात होत असून नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी केले आहेत.
रायगडचे आमदार भरत शेठ गोगावले यांचे कट्टर समर्थक सुरेश कालगुडे यांची दिनांक 31 डिसेंबर 2018 रोजी महाडमध्ये अंगावर कंटेनर घालून हत्या करण्यात आली होती. माणगाव सत्र न्यायालयात झालेल्या या घटनेच्या सुनावणीत आरोपी शिवपती सुभोगलाल पटेल याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा शासकीय अभियुक्त जितेंद्र म्हात्रे यांनी फिर्यादी पक्षाच्या वतीने काम पाहिले. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात खेडोपाडी गरुडझेप स्पर्धा परीक्षा केंद्र संकल्पना जोमाने राबवली जात आहे. पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यात उरण नगर परिषदेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे सार्वजनिक ग्रंथालयात गरुडझेप स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी हे वाचनालय दर रविवारी सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत पूर्ण वेळ चालू ठेवण्याचा निर्णय वाचनालयाचे ग्रंथपाल संतोष पवार यांनी घेतलाय. उरण तालुक्यातील युवा संकल्प पॅनल जसकार यांच्या वतीने ग्रामपंचायत निवडणूक 2022 साठी थेट सरपंच तसेच 11 ग्रामपंचायत सदस्य यांचे निवडणूक अर्ज दाखल करून त्याची यशस्वी छाननी निवडणूक अधिकाऱ्यांसमवेत झाली आहे. जसकार मधील सर्व राजकीय पक्ष एका बाजूला व दुसऱ्या बाजूने पक्षविरहित युवा सामाजिक संस्था अशी लढत होणार आहे. या निवडणुकीत सरपंच पदासाठी मंजुळा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज भरला असून वॉर्ड क्रमांक 1 मधून अमित ठाकूर, धन्वंती ठाकूर, वॉर्ड क्रमांक 2 मधून रणजित पाटील, सीमा ठाकूर, वैजयंती ठाकूर, वॉर्ड क्रमांक 3 मधून सचिन गरत, दमयंती म्हात्रे, प्रणाली ठाकूर, वॉर्ड क्रमांक 4 मधून संदीप भोईर, मनीष म्हात्रे, हेमलता ठाकूर हे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. खालापूर तालुक्यातील एकमेव नेताजी सहकारी भात गिरणी शासकीय आधारभूत किमतीनुसार भात खरेदी शुभारंभ संस्थेचे व्हाईस चेअरमन शरीफ भालदार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. चांगल्या प्रथम दर्जाचे भात रुपये 2060 व सर्वसाधारण भात रुपये 2040 दराने शेतकरी यांच्याकडून खरेदी करण्यात येत आहे. हा हमीभाव इतर ठिकाणाहून 400 ते 600 रुपये जास्त असल्याने शेतकरी समाधानी आहेत. ही खरेदी 30 जानेवारी 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.